अलका कुबल आठले अभिनेत्री. आज मला खरं तर स्वामी समर्थांवर बोलायचं आणि खरंच सुचत नाही, कारण मी एकतर माझा पहिला योग आला असेल तो माझ्या आईनी मला, माझी वहिनी आहे तिची फॅमिली स्वामी समर्थांची भक्त आहे गावकर म्हणून, आणि त्यांच्या निमित्ताने मी खरं तर मठात गेले. आणि त्याच्या आधी मी चिपळूणला आपल्या डेरवणमध्ये वगैरे जाऊन आले होते कार्यक्रमाच्या निमित्ताने वगैरे. आणि एक काय माहिती की हळूहळू कशी काय तिथे माझी पावलं पळायला लागली. त्याच्या आधी मला तोची एक समर्थ नावाची फिल्म करण्याचा योग आला होता आणि चळोपांच्या पत्नीची भूमिका मी त्यात केली होती. आणि मला आठवत आहे पितांबर काळे डिरेक्टर, पण जे निर्माते होते ते स्वामींचे अत्यंत निष्ठावंत भक्त होते आणि त्यांची खूप ती भावना होती. आणि त्यातली भूमिका बघून मला ऐकून एवढी बरी वाटली की असं वाटलं वा. आणि माझी मुलगी, मला आठवते त्यावेळी 2 नंबरची मुलगी, अगदी छोटंसं 3-4 महिन्याचं बाळ होतं आणि ते फिल्म मी करत होते. नकळत का होणं असं वाटत होतं की मी या उडुशा मुलीला घेऊन कसं काही कोल्हापूरला वगैरे शूट करेल, पण ते सगळं होऊन जातं. आणि त्यापेक्षा मला असं वाटतं की ते स्वामी आपल्याकडनं करवून घेतात, म्हणजे तो योगच असतो. आणि दाजी भाटवडेकरांनी त्यात स्वामींची भूमिका केली होती, अप्रतिम भूमिका केली होती. म्हणजे दाजी जेव्हा तयार होऊन यायचे असं वाटायचं की वा स्वामीच आलेले आहेत, ठीक आहे एवढं. आणि मला अजूनही आता त्याची अनुभूती बऱ्याच वेळा येत असते, म्हणजे मी काही कुठलीही टेन्शन्स आले काही आले की पहिली अगदी स्वामींकडे मठात जाते. माझ्या घराच्यापासून लोखंडवाल्याचा मठ आम्हाला जवळ आहे आणि त्यामुळे माझं घरात असले की गुरुवारी अगदी चांगली, त्यांच्याकडे काही मागावं लागत नाही, काहीच नाही. ती कुठली अंधश्रद्धा नाही की तुमच्याकडनं काही मागितलं जातं, कुठेच काही नाही. तुम्ही मनापासून त्यांच्यावर श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. तुमचं मन मोकळं नाही केलं तरी स्वामींना कळत असावं असं तुम्ही मनाने एकदम न्यूट्रल होऊन येता आणि सगळी टेन्शन्स तुमचे जातात. मला एक घरातला किस्सा आठवतो आहे की माझी स्वामींच्या मूर्ती माझ्याकडे 2 आहेत ते घरात, आणि मला माझ्या सासूबाई अल्झायमर्स पेशंट होत्या 15 वर्ष, आणि त्याला खरंच काही कळत नव्हतं, लहान मूल होतं 2 वर्षाचं. आणि 2 वर्षांपूर्वी त्या अशा चालत फिरत होत्या, आत्ता त्या गेल्या नाही आहेत, 3 महिने झाले त्यांचं निधन झालं. पण त्या तिथे माझी स्वामींची मूर्ती ठेवली होती, मी इथे पेपर वाचत होते, त्यांनी ती स्वामींची मूर्ती घेतली आणि अशी वरून ती टाकली आणि मला ते स्वामींच्या मूर्तीचे एकदम असे तुकडे झालेले पावतच नव्हतं. मी अशी रडायला लागले आणि त्यांना मी नाही काही बोलू शकले, कारण ते एक लहान मूल होतं. आणि मला कळे ना की आज स्वामींच्या प्रकट दिवशी आई झाली, खरंच काही कळत नव्हतं. आणि मी एकदम बेचैन होऊन गेले, म्हणजे त्या दिवशीचा माझा दिवस असा, मी स्वामींची माफी मागितली, सगळं झालं, पण काही मनातनं जाईना. आणि आत्ता जेव्हा मी सोलापूरला गेले आणि मला स्वामींच्या मूर्त्या बनवतात ते संदीप पवार ते भेटले आणि त्याने मला स्वामींची मूर्ती जेव्हा पुन्हा भेट दिली आणि मी स्वामी त्या ती मूर्ती माझ्या हातात घेतल्यावरच मला काय मला माहिती नाही, माझ्या अंगावर असा सरसरून काटा आला आणि मी त्या जागेवर पुन्हा येऊन ती मूर्ती ठेवली. तर आत तेव्हा असं वाटलं वा स्वामी पुन्हा माझ्या घरी आले. स्वामी खरं तर काय व्हायचं होतं मला माहीत नाही, खरं कुठला तरी मोठा अपशकून त्या निमित्ताने गेला असेल असं मला वाटतं की घरावर येणारं संकट त्या निमित्ताने गेलं असेल की काय झालं, कारण त्या माझ्या सासूबाईंना बिचाऱ्या 85 वर्षाच्या काही कळत नव्हतं आणि त्यांच्या हातून हे झालं होतं आणि त्यांना त्याचं काहीच माहिती नव्हतं. म्हणजे मी त्यांच्यावर रागवूनही काही उपयोग नव्हता कुठलंच नाही की त्या माझ्यावर जेव्हा त्यांना समजावलं त्या नेहमी मठात यायच्या. तर हे काय घडून गेलं होतं माहिती नाही, पण जे काही आहे ते मला प्रत्येक वेळी मला असं वाटतं आत्तापर्यंत मला मिळालेलं यश आहे किंवा मला कोणी स्वामी परिवारातलं भेटलं की खूप आनंद वाटतो. आणि ती माणसं नकळत माझ्या आयुष्यात जोडली जातात, कुठल्या तरी कामाच्या निमित्ताने कोणीतरी माझ्याकडे येतं आणि म्हणतात अरे तुम्ही स्वामी परिवाराच्या आहात, माझ्याकडे एवढे स्वामी ठेवलेले पाहून. तर आणि म्हणतात आम्ही पण सगळे स्वामींचे भक्त आहोत. आणि असे करून व्यवसायाच्या निमित्ताने होईना कुठल्याही निमित्ताने होईना ही स्वामी परिवाराची माणसं एखाद्या माळेप्रमाणे एकमेकांशी जोडत जातात असं मला वाटतं. आणि कुठलंही टेन्शन आलं की मला वाटतं खरंच स्वामींकडे काही मागण्याची गरज नसते, ते समजून जातात. आणि खरंच त्यांचं जे म्हणणं आहे, ब्रीदवाक्य आहे, भिवू नकोस मी तुमच्या पाठीशी आहे, आणि ते खरंच आपल्याला त्याची अनुभूती प्रत्येक वेळी येत असते. तिची फॅमिली स्वामी समर्थांची भक्त आहे गावची.